ही पोळी किंवा धिरडं काय मस्त मऊ आणि लुसूशी तयार झाले बघा. आणि याचबरोबर 15 ते 20 दिवस टिकणारी टोमॅटोची चटणी तर अफलातून लागते. नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी गव्हाचे पीठ आणि बटाटे वापरून पोळी किंवा पराठे किंवा धिरडं कसं करायचं ते पाहूयात. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करायची. तर यासाठी इथे मी भांड्यात एक मोठा उकडलेला बटाटा घेतला, किंवा 2 मध्यम आकाराचे बटाटे जरी वापरला तरीही चालेल. साल काढून पिलरने छान किसून घ्यायचे. बटाट्याचे मोठे चंक्स अजिबात ठेवायचे नाही आहेत. यातच मी आता 1 टीस्पून लाल तिखट काढून घेत आहे. 1/2 टीस्पून ओवा घालायचा, 1 टीस्पून किसलेलं आलं घालायचं, हळद साधारण 1/2 टीस्पून घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे एकत्र अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. यात चंक्स अजिबात राहू नयेत म्हणून चमच्याने हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे. आता यात मी 1 आणि अर्धा कप असं 1.5 कप गव्हाचं पीठ काढून घेत आहे. आता थोडं थोडं पाणी ओतत बॅटर छान मिक्स करत राहायचं आहे. मध्यम स्वरूपाचं बॅटर आपण तयार करून घेऊयात. तर जेव्हा कधी तुम्हाला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल तर तेव्हाही झटपट तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर इथे मी जवळजवळ 1.5 कप पाणी वापरून हे बॅटर तयार केलं. कन्सिस्टन्सी या ठिकाणी बघा, जास्त पातळ नाही किंवा खूप दाटसरी नाही आहे. आता लगेचच याचे आपण धिरडे करायला सुरुवात करूयात. यासाठी नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला. थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. आता 2 पळी बॅटर उतरून धिरड्यासारखं थोडंसं पसरून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस मध्यमाच्यावरच असावा. थोड्या वेळाने वरची बाजू थोडी सुकलेली दिसेल. वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता धिरडे आपण पलटून घेऊयात. तर दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घ्या. आता याला वरतून थोडंसं दाबून घेतला तर थोडंसं फुगलेलं दिसेल. अगदी मस्त दिसत आहे. पटकन याला आपण आता काढून घेऊयात. याच पद्धतीने बाकीचे आपण करून घ्यायचे आहेत. तर हे धिरडे पोळी किंवा पराठे जरी याला म्हटलं तरीही चालेल. करायला तसे खूप सोपे आणि पटकन तयार होतात. अगदी संपूर्ण दिवसभर हे मऊ आणि लुसूशीत राहतील. यानंतर झटपट तयार होणारी टोमॅटोची चटणी करायला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी 4 मोठे टोमॅटोज घेतलेत. याला अगदी बारीक कापून घ्यायचं आहे. कढई तेल गरम करून यात आता 1/2 टीस्पून प्रत्येकी मोहरी, जिरे, मेथी, कलौंजी आणि बडीशेप घालायची आहे. थोडंसं आधी याला तडतडू द्यायचं. 1 सुकी मिरची घालायची. आता बारीक कापलेले टोमॅटोज आता यात आपण चवीपुरतं मीठ आणि हळद 1/2 टीस्पून घालायची. आता झाकण ठेवून मंदाच्यावर साधारण 1-5 मिनिटे असंच ठेवून देऊयात. टोमॅटो या ठिकाणी अगदी छान शिजलेत बघा. यातच मी 1 बारीक केलेला गूळ घालत आहे. याचबरोबर 2 टेबलस्पून मनुके आणि 2 टेबलस्पून काजू घालायचे. थोडंसं परतून पुन्हा ही चटणी 5 ते 7 मिनिटे शिजू द्यावी. मध्ये मध्ये थोडंसं एकसारखं करत राहायचं. आता यात मी 1/2 टीस्पून लाल तिखट घालत आहे. ही चटणी अगदी छान 15 ते 20 दिवस जास्तीत जास्त महिनाभर बाहेरच टिकू शकते. आंबट, गोड आणि तिखट अशी टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. चवीला अतिशय भन्नाट लागते. तर हे गव्हाचे धिरडे आणि टोमॅटोची चटणी घरी कधीही तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. माझ्या इन्स्टा अकाउंटला फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.